नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। त्यावेळेस त्यांची काही दाचिळी बसली होती का? नाही गौरव यात्रा काढल्या? आम्हाला सगळ्या महापुरुषांच्या बद्दल आदर आहे, आम्ही सगळ्या महापुरुषांच्या बद्दल नतमस्तक होतो। त्यांनी त्या काळामध्ये काम केलं म्हणून आपण हे दिवस पाहतोय, त्याच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले याबद्दल आम्हाला यत्किंचित शंका कुठल्याच्या मनामध्ये नाहीये। मधी काही घटना घडली, सावरकरांच्या बाबतीमध्ये काही बोललं गेलं, परंतु त्याच्यानंतर काही वडीलकीच्या नात्यांनी मान्यवरांनी सांगितल्यानंतर हे पण वातावरण शांत झालं। आणि असं असताना आज इथं सभा होत असताना जाणीवपूर्वक केंद्रीय दोन मंत्री आणि राज्यातले तीन मंत्री इथं महाराष्ट्राला पण नवीन पिढीला आता 75 वर्ष, जसं आपण स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा केला वर्षभर, तशा पद्धतीनं हाही कार्यक्रम साजरा केला पाहिजे, परंतु तशा प्रकारचा प्रतिसाद या राज्य सरकारने दिला नाही। अरे तुम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून स्वतःला सातत्याने सांगता आणि तुम्ही मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करताय। आम्ही मराठवाड्यातले 8 पालकमंत्र्यांना एकत्र करून कमिटी उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली होती, त्याला निधी देण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं, परंतु जूनला सरकार गेल्यानंतर सप्टेंबर पासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही। शेवटी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आम्ही मागणी केली, खास 2 दिवसाचं अधिवेशन बोलवा, परंतु तशा प्रकारचा दिलदारपणा मोठेपणा या सरकारने दाखवला नाही, मुख्यमंत्र्यांनी दाखवला नाही, याची पण नोंद माझ्या मराठवाड्यातल्या तमाम जनतेने घेतली पाहिजे, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने घेतली पाहिजे। मित्रांनो, आज इथं गौरव यात्रेच्या बद्दल बोललं गेलं, तुम्ही आठवा छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने किंवा इथल्या मराठवाड्यातल्या जनतेने पाठीमागच्या राज्यपालांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही, महात्मा फुल्यांचा अपमान केला नाही, सावित्रीबाई फुलांचा अपमान झाला नाही? या काळामध्ये त्यांच्यातल्या काही मंत्र्यांनी, प्रवक्त्यांनी, त्यांच्यातल्या काही आमदारांनी बाबासाहेब आंबेडकरांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा, अनेक दिग्गजांचा अपमान करण्याचं काम केलं। त्यावेळेस त्यांची काही दाचिळी बसली होती का? नाही गौरव यात्रा काढल्या? आम्हाला सगळ्या महापुरुषांच्या बद्दल आदर आहे, आम्ही सगळ्या महापुरुषांच्या बद्दल नतमस्तक होतो। त्यांनी त्या काळामध्ये काम केलं म्हणून आपण हे दिवस पाहतोय, त्याच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालंय याबद्दल आम्हाला यत्किंचित शंका कुठल्याच्या मनामध्ये नाहीये। मधी काही घटना घडली, सावरकरांच्या बाबतीमध्ये काही बोललं गेलं, परंतु त्याच्यानंतर काही वडीलकीच्या नात्यांनी मान्यवरांनी सांगितल्यानंतर हे पण वातावरण शांत झालं। आणि असं असताना आज इथं सभा होत असताना जाणीवपूर्वक केंद्रीय दोन मंत्री आणि राज्यातले तीन मंत्री इथं गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही, पण तुम्ही जे दुटप्पी राजकारण करता, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सरकारमध्ये आला आणि छत्रपतींचा अपमान झाला, त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमच्या राज्यपाल महोदयांना थांबवता आलं नाही, इतरांनाही थांबवता आलं नाही। हे जे काही महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, महाराष्ट्र कदापि ह्याचा विसर होऊन देणार नाही। एवढंच नाही तर आपलं किंवा स्टेट वर्ष मान्यवर बोलले नाही, सुप्रीम कोर्टाने मत व्यक्त केलं हे शक्तिहीन सरकार आहे। मी म्हणत नाही, जनतेलाही कळलंय, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नपुसक सरकार आहे, आम्ही म्हटलेलो नाही असं मत व्यक्त केलं। अरे या सरकारला काही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे, आणि या सरकारला ज्यावेळेस अशा प्रकारचं मत व्यक्त केलं जात आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला पण कमीपणा वाटतो। या पद्धतीने ही लोक सरकार चालवतात मराठवाड्याकरांनो? यामध्ये तर त्यांनी अधिवेशनाच्या निमित्तानं सातत्याने आम्ही लोक पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होतो। कांदा उत्पादक शेतकरी असेल, माझा केळी उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक असेल, संत्रा उत्पादक असेल, आंबा उत्पादक असेल,
सगळ्यांच्या बाबतीमध्ये आवाज उठवण्याचं काम आम्ही करत होतो। पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाइव न्यूज। धन्यवाद।